भीमाशंकरच्या या दुर्घटनेबद्दल पुण्याचे उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांनी काय माहिती दिली आपण पाहूयात. त्या ठिकाणी 40 ते 45 घरं आहेत जी संपूर्णतः त्या डोंगराच्या ढिगाऱ्याखाली अडकलेली आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदतीची अपेक्षा गरज आहे. तर त्या ठिकाणी आम्ही परत 50 ॲम्ब्युलन्स, साधारणतः 20 डंपर आणि 15 JCB रवाना केले. दरम्यान अजून हे समजलं की त्या ठिकाणी 3 JCB स्पॉटवर काम करू शकतात. तर अशा परिस्थितीत नगरपालिका जुन्नर आणि नगरपालिका आळंदी इथून आम्ही साधारणतः 200 कामगार फावडे, घमेले आणि डंपर्समध्ये स्पॉटवर रवाना केलेले आहेत. साधारणतः 3 वाजेपर्यंत आम्हाला अशी माहिती समजली होती की साधारणतः 10 मृतदेह आणि 2 जखमी त्या ढिगाऱ्याखाडून बाहेर काढण्यात आलेले आहेत. दरम्यान ह्या सगळ्या परिस्थितीसाठी सकाळी 10:45 माझ्या कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातला आपत्ती व्यवस्थापनाचा कंट्रोल रूम कार्यान्वित झालेला होता. जिल्हाधिकारी आणि बाकीचे सगळे वरिष्ठ अधिकारी हे सुद्धा स्पॉटवर घटनास्थळी 11 वाजेपर्यंत पोहोचलेले आहेत. साधारणतः व्याप्ती अशी आहे, प्रांतांनी सांगितली त्या पद्धतीने की 12 ते 15 फुटाचा मातीचा ढिगारा आहे ज्याच्याखाली ही गावाची घरं दबली गेलेली आहेत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरची माती आणि हे रेस्क्यू ऑपरेशन साधारणतः 3 दिवस चालेल.